नमस्कार चार डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ऐकूया आजच्या ठळक घडामोडी आज चार डिसेंबर शुक्रवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही डांभुर्णी येथे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने केला विनयभंग यावल चोपडा रस्त्यावर दुचाकी अपघात प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा थोरगवान ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल शहरातील आयशानगर भागात मतदार नोंदणी मोहीम सुरू तब्बल तीनशे पंचेचाळीस मतदारांची झाली नोंदणी पथराळे गावात पशुसंवर्धन विभागाकडून गुरांना एफ एम डी लसीकरण सुरू शहरातील रहिवासी मयूर वसंत सोनोने यांची उसने पुढारी मराठी वेब सिरीजचा यूट्यूबवर धुमाकूळ फैतपूर येथील योगेश चौधरी उत्कृष्ट दिव्यांग कलाकार म्हणून जिल्हाधिकारीकडून सन्मानित जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दशमाता ग्रुपतर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान फैतपूर येथील शेख कौसर औरंगाबाद बी एड कॉलेजच्या टॉप टेन यादीमध्ये चुंचाळे ग्रामपंचायतीतील सिपाई भरती पारदर्शकरीत्या करावी गावातील तरुणांची पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे मागणी तर शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा स्टाईल अप कलेक्शन यावल सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि वेअर उपलब्ध आहेत खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन तेही तुमच्या बजेटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी फालकनगर यावल अप कलेक्शन यावल सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत आता ऐकूया सविस्तर घडामोडी आज चार डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही यावल शहर व तालुक्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे मात्र असे असले तरी आगामी हिवाळ्याच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे तेव्हा नागरिकांनी यावल शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी दक्षता घेणे गरजेचे आहे एकूणच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून या दुसऱ्या लाटेत आपल्या घरापर्यंत कोरोना विषाणू येणार नाही या संदर्भात प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे युवा सम्राट सुपर सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पाच ते पन्नास टक्के भव्य सूट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस यात फ्रीज सायकल लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्णसंधीचा लाभ घ्या आता सारं काही बजेटमध्ये तालुक्यातील डांभुर्णी येथे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केला गेल्या आठवड्याभरापासून सदर मुलाने या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत स्वत देखील आत्महत्याचा प्रयत्न केला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभुर्णी तालुका यावल येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या आठवड्याभरापासून गावातीलच एक अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करून मी तुझ्याशी प्रेम करतो असं सांगत तू पण माझ्याशी प्रेम कर मी तुला नवीन मोबाईल घेऊन देईल असे सांगत तिचा पाठलाग करत होता तेव्हा मुलीने नकार दिल्यानंतर त्या अल्पोईन मुलाने स्वतःच्या हाताला ब्लेड मारून आत्महत्याचा देखील प्रयत्न केला तेव्हा पीडिताने कुटुंबियास हा प्रकार सांगितल्यानंतर तिचे कुटुंब तिला घेऊन विदगाव तालुका जळगाव येथे गेले मात्र तेथे देखील गुरुवारी हा अल्पोईन जाऊन पोहोचला व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडित व तिचे कुटुंबियांनी थेट यावर पोलिटिशियन गाठले व त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे खुश खबर खुश खबर खुश खबर दीपावली के इस अवसर पर एस एम मार्ट लाया है आपके लिए किराणा सामान डेली नीड्स ड्राई फ्रूट्स इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स कन्फेक्शनरी नमकीन बेकरी होजियरी डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट खरीदी करें जितनी बार डिस्काउंट पाइए उतनी बार एस मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए क्वालिटी क्वांटिटी और वाजवी दाम यही है एस मार्ट तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का यावल चोपडा रस्त्यावर दुचाकी व चारचाकीचा अपघात घडला होता या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला होता तेव्हा या अपघात प्रकरणी तब्बल 3 महिन्यानंतर चारचाकी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपडा रस्त्यावर असलेल्या वडोदा गावाजवळ दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच बी आर पंच्याऐंशी चौपन्न घेऊन भीमसिंग पंडित पाटील राहणार विरावली हे येत होते तेव्हा अचानक चारचाकी क्रमांक एम एच झिरो तीन बीई बावन्न एकोणऐंशी घेऊन डॉक्टर कडू वारके हे समोरून आले तेव्हा दुचाकी आणि कारचा अपघात झाला यात भीमसिंग पाटील जखमी झाले आणि त्यांच्या दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले तेव्हा या अपघाताचा असा तपास करून हवालदार महबूब तडवी यांच्या फिर्यादीवरून अपघाताच कारणीभूत ठरलेल्या डॉ सागर वारके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महबूब तडवी करीत आहे यावल तालुक्यातील पहिलेच क्यू सी आय व डी जी ई टी मान्यताप्राप्त गणेश आय टी आय यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्रीगणेश आय टी आय यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता सातोद्रोड नवीन कन्याशाळेजवळ श्रीगणेश आय टी आय यावल संपर्क त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तालुक्यातील थोरगावन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विरुद्ध शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला नऊ सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात थोरगावन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला तहसीलदार महेश पवार यांच्या समक्ष ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यपैकी आठ सदस्यांनी उपस्थित राहून अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे यात त्यांनी म्हटले आहे की उपसरपंच ज्योती केवल पाटील या मनमानी व विचारित शब्दांचा वापर करतात व कारण नसताना शिवीगाळ करतात तेव्हा त्यांच्या अशा वागणुकीमुळे त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ते सादर करीत आहे सदर अविश्वास प्रस्ताव सादर प्रसंगी ग्रामपंचायतचे सदस्य गोपाल शालिक पाटील मनोहर कृष्णा पाटील यशोदा अनिल भालेराव मथुरा जगदीश पाटील पद्माबाई विनोद पाटील शिंदूबाई राजेंद्र पाटील हिरालाल श्यामराव चौधरी अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती नमस्कार यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे का सर्व काही ऑनलाईन आहे जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही एम सी क्यू पद्धतीने घेण्यात येत आहे आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे तसेच शाळेचे यूट्यूब चॅनल सुद्धा आहेत विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थी सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे धन्यवाद शहरात सध्या नवमतदार नोंदणी अभियान सुरू आहे तेव्हा या अभियानात शहरातील सेवाभावी संस्थांनी देखील पुढाकार घेत नोंदणीकरिता विविध ठिकाणी शिबिरं घेत आहेत यात आयशानगरामध्ये देखील सेवाभावी संस्थेच्या वतीने आठवडाभरापासून शिबिर सुरू आहे यात सुमारे तीनशे पंचेचाळीस नऊ मतदारांनी नोंदणी केली आहे या शिबिराकरिता अशफाक शाह शेख सुलेमान सर शफी जनाब रईश शेख अजिज पटेल शोहेब शाह अरबाज खाटिक असलम शेख नावेद मनियार जावेद खान इस्माईल सर शोएब पटेल शरीफ शेख सईद शेख डॉक्टर वसीम शेख शेवानिवृत्त प्राचार्य अब्दुल रऊफ सर हाफिज खान अनिस खान आमिर पटेल रमीज पटेल आदी परिश्रम घेत आहे तालुक्यातील पथराळे गावात पशुसंवर्धन विभागाकडून पशुवैद्यकीय रुग्णालय डांभुर्णी यांच्यामार्फत गुरांना एफ एम डी लसीकरण करण्यात येत आहे तसेच गुरांच्या कानाला बिल्ले टोचण्यात आले आहेत पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये गुरांची नोंद करण्यात आली असून या उपक्रमाकरिता डांभुर्णी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले आहे सदर उपक्रम राबवताप्रसंगी सरपंच योगिता प्रताप सोनोने मेघराज फालक संजय यादवसह पशुपालक उपस्थित होते यावल शहरातील रहिवासी मयूर वसंत सोनोने यांनी नुकतेच एक मराठी वेब सिरीज सुरू केली आहे सध्या ती वेब सिरीज यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे उसने पुढारी असे या वेब सिरीजचे नाव असून लेखक दिग्दर्शक म्हणून मयूर सोनोने यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली आहे या वेब सिरीजमध्ये गायक म्हणून संगपाल तायडे आहेत तर गीतकार म्हणून नात किशनराव लोळगे आहेत वेब सिरीजला विशाल वानखेडे यांनी संगीत दिले असून सदर मराठी वेब सिरीज उस्ने पुढारी ही यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे तेव्हा यावल शहरातील मयूर सोनोने या तरुणाने निर्माण केलेल्या या वेब सिरीजला एकदा आपण नक्की भेट द्या यूट्यूबवर सर्च करा उस्ने पुढारी आणि नक्की बघा कारण आपल्या ग्रामीण भागातील आपल्या ग्रामीण भागातील बोली भाषेतील ही मराठी वेब सिरीज एक विनोदी वेब सिरीज आहे तेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या या वेब सिरीजला आपण देखील भेट द्यावी असं आवाहन मी आपल्याला करतो या वेब सिरीजचा निर्माता मयूर सोनोने हा यावल शहरातील वसंत बापूराव सोनोने किंग टेलर यांचा मुलगा आहे फैतपूर येथील योगेश चौधरी यास उत्कृष्ट दिव्यांग कलाकार म्हणून जिल्हाधिकारीकडून सन्मानित करण्यात आले तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्यामार्फत सामाजिक न्यायभवन येथे एक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये उत्कृष्ट दिव्यांग कलाकार म्हणून फैजपूर येथील योगेश चौधरी उर्फ मुन्ना याला जळगावचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मानित केले आहे तेव्हा दिव्यांग दिनानिमित्त फैजपूर येथील दिव्यांग कलावंत योगेश चौधरी उर्फ मुन्ना यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचं फैजपूर शहरातून सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे विशाल दांडगे पराग वारके या सन्मान प्रसंगी उपस्थित होते जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दशमाता ग्रुप फैजपूरतर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या घरी जाऊन फैजपूर शहरातील दशमाता ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिव्यांग बांधवांचा गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमामध्ये ग्रुपचे अध्यक्ष तसेच पिंपरूळ ग्रामपंचायतचे सदस्या सौभाग्यवती किरण कोल्हे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी दीपाली चौधरी दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन सुषमा नितीन महाजन नानाभाऊ मोची जितेंद्र मेढे विनोद तेली गोपाळ मिस्त्री सह दशमाता ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते फैतपूर येथील शेख कौसर औरंगाबाद बी एड कॉलेजच्या टापटणी यादीमधून उत्तीर्ण झाला आहे फैतपूर येथील रहिवासी शेख कौसर हा औरंगाबाद येथील बी एड कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे द्वितीय वर्षात टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी स्थान मिळत यशसंपादन केले आहे व फैतपूर शहराचं नाव त्यांनी त्या ठिकाणी लौकिक केलं आहे तेव्हा या त्याच्या मिळालेल्या यशाबद्दल एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून अल खिदर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर दानिश हाजी शेख निसार यांनी तसेच उपाध्यक्ष मुजम्मील काझी इम्रान शेख तन्वीर सर अल सोसायटीचे सहसचिव अल्ताफ खान रफीक सर मोहम्मद अख्तर यांच्या उपस्थितीमध्ये शेख कौसर सन्मानित करण्यात आले अलखिदार सोसायटीचे संचलित डॉक्टर अब्दुल कलाम इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच स्कूलमध्ये शेख कौसर सर हे आपले अध्यापनाचे कार्य करीत असून त्यांनी मिळालेल्या यशाबद्दल फैजपूर येथील काजी मुजाहिद मुजाहिद राजकुमार मुदस्सर शेख उर्फ मुदाभाई मुजाहिदभाई खालिद मुल्लाजी साबीर शेख नदीन डॉन शोएब समद मुजशीर जनाब शाहिद खान राजू पेंटर मोसिम सय्यदसह मित्रपरिवारांनी त्याचं कौतुक केलं आहे तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतच्या शिपाईपद भरतीकरिताची कार्यवाही तात्काळ पूर्ण केली जावी व शिपाई भरती ही पारदर्शकरीत्या करावी असे मागणीचं निवेदन येथील पंचायत समितीमध्ये चुंचाळे येथील तरुणांनी दिले आहे चुंचाळे तालुका यावल या ग्रामपंचायतमधील शिपाईपद गेल्या सहा महिन्यापासून रिक्त आहे तेव्हा या रिक्त पदावर शिपाई भरती पारदर्शकरित्या व्हावी अशा मागणीचं निवेदन शुक्रवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे निवेदनानुसार शिपाई भरती प्रक्रिया संदर्भात ग्रामपंचायत चुंचाळे यांच्या वतीने गावात दवंडी देण्यात यावी योग्य तो पात्र उमेदवाराची भरती पारदर्शकरित्या केली जावी कारण ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून जर भरती झाली तर ते राजकीय पद पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या मर्जीतील उमेदवारास ते संधी देतील व इतर पात्र तरुणांवर हा अन्याय होईल म्हणून शिपाई भरती पारदर्शकरीत्या करण्याकरिताची मागणीचं निवेदन येथील पंचायत समितीमध्ये आज शुक्रवारी देण्यात आले सदर निवेदनावर धनसिंग नारायण पाटील जाबीर तळवी शेखर तळवी शिवाजी गजरे शरीफ तळवी मुबारक तळवी समीर तळवी प्रकाश चौधरी

शिवसेना जिल्हा उपप्रमुख पाटील यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख असलेले मुन्ना भाऊ हे बाजार समितीमध्ये सभापती देखील आहेत तेव्हा या ठिकाणी एका छोट्या खाणी कार्यक्रमाचं आयोजन करून मुन्नाभाऊ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपसंघटक तथा यावलचे नगरसेवक दीपक बेहडे शिक्षक सेना जिल्हा संपर्क प्रमुख भूषण नागरेसर शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे आदिवासी सेल तालुका हुसेन हुसेनभाई तळवी युवा शहर प्रमुख सागर देवांग सागर बोरसे संतोष वाघ योगेश पाटील विजय पंडित पिंटू भाऊ कुंभार सचिन कोडी, मोसिम खान सह पदाधिकारी कार्यकर्ते मुन्ना भाऊ यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते व मोठ्या उत्साहात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नहीं हकते आपर चोडित कि शाज पर जम invers के आपो पमकरान ना. उत्चु मैं रता को बरामे इना. सेरा